अमोघ हे जे पात्र आहे ते पण मला करायला आवडलं असतं, आणि त्याचबरोबर संदेशचं जे पात्र आहे पोलीस इन्स्पेक्टरचं ते पण मला करायला आवडलं असतं. अर्थात सौरभचं. मला पोलिसाचं पात्र करायला आवडेल. खूप वाचल्यानंतर माझी रिएक्शन एवढीच होती की मला करायचं आहे. स्वतःच्या मुलाच्या नावे ही सगळी संपत्ती व्हावी म्हणून तुम्हीच सावधान मुलाचा खून केला नसेल कशावर? पेशवी, तुम्ही अमोघ प्रेम करता, त्याला स्वतःच्या मुलासारखं सांगायचं, पण अनुराग त्याचा खूप छळ करायचा, त्याची विकृती वाढत चालली होती, म्हणून तुम्हीच अनुरागाला आले. परत अनुरागला औषध पाणी करायचं, त्याला जेवायला घालायचं, दारू बांधायची, या सगळ्या सेवेला तू कंटाळा होता, त्या तू मुक्या जनावर मारायचा, म्हणून तूच मारायचं ना. वर्धन साहेब नमस्कार, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी .com या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण भेट घेणार आहोत नीरज शिरवईकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित यू मस्ट डाय या सस्पेन्स थ्रिलर नाटकाची. या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने आपल्याला आधीही दोन हिट नाटकं दिलेली आहेत, अ परफेक्ट मर्डर हे थ्रिलर नाटक आणि खरं खरं सांग हे विनोदी नाटक. आता ही जोडी एक गूढ कथानक घेऊन आपल्या भेटीसाठी सज्ज झालेली आहे. बंदुकीच्या गोळीने एक माणूस मेला, आता ही आत्महत्या की खून? जर खून असेल तर तो कोणी केला, का केला? आत्महत्या असेल तर त्यामागचं कारण काय, याचा शोध घेणारी ही एक मिस्ट्री. तुम्हाला वाटलं असेल यात काय नवीन, अशा कथा आम्ही आधीही पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत, पण यू मस्ट डाय हे नाटक बऱ्याच पातळ्यांवर युनिक ठरतं. यातील ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना शेवटापर्यंत खिळवून ठेवतात. बघूया नाटकाची टीम याबद्दल काय सांगते. या नाटकामध्ये खून झालेली व्यक्ती किंवा ज्या माणसानी त्या व्यक्तीचा खून केला फक्त त्याच्याभोवतीच नाटक फिरत नाही, तर सगळे जे 9 कलाकार आहेत त्यांच्याभोवती देखील ते नाटक फिरतं, आणि प्रत्येक पात्र काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतं, त्याचे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ह्याच्यातले जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते तुम्ही एक्सपेक्टही करणार नाही, कारण कदाचित कधी कधी काय असतं की सस्पेन्स थ्रिलर जरी असलं तरी एका पॉईंटला तुम्ही कदाचित प्रेडिक्ट करू शकता की आता पुढे काय होणार आहे किंवा काय शक्यता आहे काय व्हायची, या बाबतीत तुम्ही ते प्रेडिक्ट नाही करू शकणार, कारण ते इतके बेमालूमपणे त्यांनी ट्विस्ट केलेल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला प्रेडिक्ट नाही करता येत, आणि त्याची ती अनप्रेडिक्टेबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही एक आगाथा ख्रिस्तीची गोष्ट आहे ओरिजिनल, त्यावरून आपण ॲडॅप्ट केलेलं हे नाटक आहे. तर मला ती गोष्ट आवडली, ती मूळ जी गोष्ट आहे ती रुचली, आणि मग मला असं वाटलं की ही सिच्युएशन आपल्या जवळची आहे तर यावरती आपण करायला हरकत नाही. हे एक हुडनिट आहे ज्याला आपण नॉर्मली सस्पेन्स थ्रिलर असं म्हणतो, ते एका प्रॉपर क्लासिक सस्पेन्स थ्रिलरसारखं सस्पेन्स थ्रिलरच आहे. ह्यात वेगळेपणा असा आहे की ह्यात सगळ्या पात्रांचं एक सायको इव्हॅल्युएशन करायचा प्रयत्न आहे. एक फॅमिली आहे, एक डिसफंक्शनल फॅमिली आहे, ज्यातल्या म्हणजे जे मेल जे आहेत त्या फॅमिलीचे मेल मेंबर्स जेवढे आहेत त्यांना काहीतरी एक त्यांचे मानसिक इश्यूज आहेत असं आपल्याला एक लक्षात येतं हळूहळू, आणि हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने आहे, आणि ह्या सगळ्यामुळे जे काय घडतं नाटकात ते काय ते मी आता नाही सांगू शकत, पण जे काय घडतं नाटकात ते आपल्याला लक्षात येतं, तर त्याचं एक ते इव्हॅल्युएशन आहे. तुमचं वैयक्तिक मत काय आहे? वैयक्तिक मत? माझ्या आई किती असतले वैयक्तिक मत, हा काय कोटा खेळताय त्याचा. पण बाकी तर आता मुलांच्या चांगली बाजू आहे. मला मुळात
हा जॉनर खूप आवडतो, बघायला तर आवडतोच. आणि जर का अशी संधी मिळणार असेल की तुम्हाला एक थ्रिलर नाटक करायला मिळतं तर का नाही. आणि याआधी मी दोन थ्रिलर नाटकं केलेली आहेत, त्याच्यानंतर एक कॉमेडी नाटक केलं होतं. आणि नीरजचंच आधी एक मी नाटक करणार होते, पण तेव्हा तीन पायांची शर्यत चालू होतं का जस्ट संपलं होतं, त्यामुळे मी काकांना म्हणाले की मला आत्ता लगेच थ्रिलर करायचं नाही आहे, त्यामुळे इथे नाटक नाही करू शकले. पण आत्ता योगायोगाने पुन्हा नीरजचंच नाटक मिळालं मला, तर मला खूप आनंद होते त्या गोष्टीचा. सरांबरोबर आता हे म्हणजे सर हे माझं आता तिसरं नाटक डिरेक्ट करत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा आता माझ्यासाठी घरचा असल्यासारखा आहे. सरांना मी गेले अनेक वर्ष ओळखतो, मी डायरेक्शन मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. आणि म्हणजे आता त्यांची म्हणजे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा माझ्यावरती भरपूर इन्फ्लुएन्स आहे, मोर दॅन एनिबडी एल्स. आणि त्यामुळे आता साधारण मी त्यांच्या प्रोसेसमधलाच एक व्यक्ती असं आहे, आणि मला खूप मजा येते. म्हणजे माझं लिहिलेलं नाटक नसेल तर दुसऱ्याही कोणाचं बसत असेल तरी मी येऊन बसतो त्यांच्या रिहर्सलला, अर्थात त्यांनी अलाव केलं तर. पडदा उघडताच एक मृत व्यक्ती आपल्याला दिसते. बंदुकीची गोळी लागून त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचं आपल्या निदर्शनास येतं. आणि सुरू होतो एक शोध खऱ्या खोट्याचा, सभ्य असभ्यतेचा, मानवी तत्वांचा, नात्यांचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्याय अन्यायाचा. याखेरीज या नाटकाबद्दल काहीही उलगडा मला या क्षणी करावासा वाटत नाही. हा उलगडा प्रेक्षकांनी स्वतः नाट्यगृहात जाऊन जिवंत प्रयोगात करून घेणं अधिक उचित ठरेल. हा इन्स्पेक्टर जरा वेगळा आहे, तो मध्येच हायपर होतो, मध्येच खूप इमोशनल पण होतो, मध्येच शांत होतो, आणि प्रत्येकावरचा संशय त्याला असं नंतर नंतर खरा वाटतो. कारण माझ्या अनुषंगाने माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणारे प्रेक्षक जे आहेत ते त्यांना पण तेच वाटणार की यातला कुणीतरी मारला असणार, याने कुणीतरी मारला असणार. तर त्यामुळे ते कॅरेक्टर करताना मला खूप गंमत आली आणि आता येते मजा. आणि केंकरेंकडे काम करायला माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, ती माझी इच्छा पूर्ण झाली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला हे खरं तर खूप आवडलं, कारण एकतर मी स्वतः मला वाचनाची आवड आहे आणि हे नाटक अगाथा ख्रिस्तीच्या एका कादंबरीवर आधारित आहे. त्याचं नाट्य रूपांतरण नीरज शिरवईकर यांनी केलं आहे, विजय केंगरे सरांनी दिग्दर्शन केलं आहे आणि आदिती राव ह्या त्याच्या प्रोड्युसर आहेत. त्यामुळे मला वाटतं या तिघांनी मिळून हा सगळा घाट घातला. आणि त्याच्या ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे क्राफ्टिंग फक्त यांनाच जमू शकतं, कारण हा ज्या पद्धतीने ते नाटक लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीने ते लोकांसमोर आलं पाहिजे, हे मला वाटतं विजय केंकरे सर ज्या पद्धतीने ते क्राफ्टिंग करू शकतात आणि नीरज ज्या पद्धतीने ते लिहून प्रेझेंट करू शकतो, तितकं पॉवरफुली कदाचित बाकी कोणी करू शकेल की नाही याबद्दल मला आय डोंट नो, म्हणजे आय एम नॉट शुअर. त्यामुळे मला खात्री होती की ह्यांनी जर ते त्या हे जर प्रेझेंट करणार असतील तर मला कदाचित मला एक्स्ट्रा विचार काही वेगळा करून मी उतरण्यापेक्षा मी जर 100% त्यांच्याकडे स्वतःला समर्पित केलं तर माझ्याकडनं जे अपेक्षित आहे ते बरोबर लोकांसमोर येईल. त्यामुळे ते नाटक वाचल्यानंतर मी खूप एक्साइट होतो स्वतः आणि मी इमिजिएटली त्यांना हो म्हणून सांगितलं. या नाटकात मी एका पॉलिटिशियनची भूमिका करतो आहे आणि पॉलिटिशियन्स जसे असतात तसंच तो आहे. खरं तर एका कुटुंबाची कथा आहे, या कुटुंबातले व्यक्तिरेखा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जसं आपण म्हणतो ना की हाताची पाची बोटं कधीच सारखी नसतात, तसंच या घरातली लोक आहेत आणि त्यांच्यामुळे एक गूढ वातावरण या घरात आहे. खरं तर या नाटकातला महत्त्वाचा भाग जसं हे पात्र आहेत, कथा आहे, तसंच हिच्या घराच्या अवतीभोवतीचं किंवा घरातलं जे काही वातावरण आहे ते पण एक महत्त्वाचं पात्र आहे या नाटकात. तर हे अनुभवायला नक्की या. नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. मी या नाटकात जुली हे कॅरेक्टर साकारते आहे. ही बेसिकली या घराची मेड आहे, ॲट द सेम टाईम ही मॅनेजरसुद्धा आहे या
लोकांची सगळ्यांची, आणि खूप वर्षापासून ती या घरामध्ये काम करते, त्यामुळे ती तिचं प्रचंड प्रेम आहे ह्या सगळ्यांवरती. जसं अजिंक्यनी सांगितलं की घरातला प्रत्येकजण वेगळा आहे, तर तो वेगळा म्हणजे कम्प्लिटली सगळेजणं वेडी वेडी लोकं भरलेली आहेत घरात, पण तरीसुद्धा तिचं ह्यांच्यावरती एक अंधळं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ती वाटेल ते करायला तयार आहे या सगळ्यांसाठी. नमस्कार, मी प्रमोद कदम. यू मस्ट डाय या नीरज शिरवयकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात मी एक गोविंद नावाचं पात्र साकारतो आहे, जो एकटा घरातला मदतनीस आहे किंवा एक आपण केअरटेकर आहे असं म्हणू. मी विनीता दाते. मी या नाटकात यू मस्ट डाय या नाटकात मिसेस पाठारे हा रोल प्ले करते. नीरज शिरवयकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या नाट्यगृहात यावं लागेल. नमस्कार, माझं नाव धनेश पोद्दार. यू मस्ट डाय या आमच्या नाटकामध्ये मी सब इन्स्पेक्टर शिंदेचा रोल करतो आहे. यू मस्ट डाय हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे मराठी रंगभूमीवरचं व्यावसायिक नाटक म्हणून मी हे पहिल्यांदाच करतो आहे. आणि विजय सर आणि आमचे प्रोड्युसर देवेंद्र राव सर यांचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्या सगळ्यांनी आम्हाला इतका फ्रीडम दिला. आम्हाला अनेक गोष्टी करून पाहायच्या होत्या, कारण हे नाटक थ्रिलर आहे, त्यामध्ये खूप गोष्टी रिहर्सलमध्ये करून पाहण्यासाठीच अशा होत्या की फक्त ते वाचलं आणि आपण एक काहीतरी डोक्यातनं विचार करून आलो आणि आपण केलं, तर तसं नव्हतं. आणि विजय सरांची पण आमच्याबरोबर काम करायची पद्धत इतकी वेगळी होती ह्यावेळेला, कारण मी विजय सरांबरोबर ह्यापूर्वी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे, पण ह्या नाटकामध्ये मी पहिल्यांदा अभिनय करतो आहे, तर त्यामुळे मला ह्यावेळची प्रोसेसच पूर्णपणे वेगळी आहे हे नक्की माहिती आहे. तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा आभारी आहे आणि ह्या संबंध टीमबरोबर यांनी मला छान सांभाळून नेलं, त्याबद्दल पण मी त्यांचे थँक्यू मी त्यांना थँक्यू म्हणतो. तर तुम्ही आवर्जून या नाटकाला या, त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रभर आम्ही हे नाटक घेऊन येतो आहे, तर आपल्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक पाहण्यासाठी ह्या नाटकातला थरार अनुभवण्यासाठी अवश्य या, ही विनंती. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हर्षल मामुणकर आणि यू मस्ट डाय हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि हे व्यावसायिक नाटक मी विजय केंकरे सरांसोबत करतो आहे, हे माझं मी भाग्य समजतो. आणि ह्या घरामध्ये माझा अमोघ नावाचं कॅरेक्टर आहे, जसं या टीममध्ये मी सगळ्यात लहान आहे तसंच या घरात सुद्धा मी एक अर्थातच लहान आहे, पण तो लहान मुलगा कसा आहे, कसा राहतो, कसा वागतो, तर हे सगळं अनुभवण्यासाठी आणि आमचं नाटक सस्पेन्स थ्रिलर कसा आहे बघण्यासाठी नक्की या 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता दीनानाथ नाट्यगृह येते. थँक्यू. आता वळूया प्रेक्षक प्रतिक्रियांकडे, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे या सस्पेन्स थ्रिलर नाटकाबद्दल. तरी परकीय कल्पनेवर आधारित असलं नाट्य तरी पकड आहे, शेवटच्या क्षणापर्यंत पकड आहे. सस्पेन्स थ्रिलर हा जो काय प्रकार आहे तो सुंदर आहे. नमस्कार, मी सचिन म्हात्रे. नाटक एकदम खूप सुंदर आहे, उत्तम आहे. सस्पेन्स शेवटपर्यंत कळत आहे की कोणी फोन केलाय. नाटक एकदम सुंदर आहे, प्रेक्षकांनी जरूर पाहावं. सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे आणि जागी खेळून ठेवतं शेवटपर्यंत नाटक. नाटक खेळून ठेवणारं होतं, ते पत्ते पण छान होतं, खूप आवडलं नाटक. असंच का होत असेल, अहो तिकडे इस्पितळात होतो ना, तिकडे मी लय पेशंट बघितले, ते शरीराने अंधू झालेले, डोक्याने अंधू झालेले. तर मंडळी, हा होता नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित यू मस्ट डाय नाटकाबद्दलचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये लवकरच एका नव्या नाट्यानुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.